नक्कीच जावेद सरांच्या माध्यमातून जे तीन चौकार ठोकले गेले होते मिथुन कोतेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सामना झाल्यानंतर मात्र ते घेऊन जायचा. पुरचे एकदा आपण पाहताय गोलंदाजी मार कोण सागर सांबरेला. खऱ्या अर्थाने एक कसलेला गोलंदाज एक कसलेला फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू सागर सांबरे. त्याच्या विरोधामध्ये यावेळी दर्जेदार चेंडू आहे. चेंडू पडल्यावर जराही प्रमाणामध्ये त्याने उसळी घेतली नाही. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू हा निघून गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अतिशय दर्जेदार चेंडू हाताळलाय पहिला तो म्हणजे सागर सांबरेनं. खऱ्या अर्थाने आम्ही प्रेक्षक राजाचा उल्लेख करत होतो त्यांच्यासाठी एक दोन शब्द कुठेतरी सांगू इच्छितो. म्हणजे एकदा सागर मात्र सज्ज झालाय. राईट मोर द विकेट ने यावेळी दर्जेदार लाईन आहे सागर कडनं. खऱ्या अर्थाने या लाईन आणि लेनची गरज असती आहे. मेगा फायनलचा सामना चालू आहे. दोन्ही संघांवर प्रेशर खूप असणार. सागरकडनं मात्र प्रेशर कुठल्याही प्रकारचा फील केला जात नाहीये. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हाताळलेत. खऱ्या अर्थाने कुठेतरी काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहू शकाल राहुल सांबरला. त्याच्याकडनं कानमंत्र दिला जातोय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश सुतारला. खऱ्या अर्थाने त्याच्यावर मात्र जबाबदारी असेल सलामीला आलेला फलंदाज. यावेळी झेल विकेट मी दिया. खेळाडूला माघारी परतावा लागेल. दुसरा हादरा तो म्हणजे टीम सांबरे फायटर्सला. द बॅट्समन इज बॅक टू द डगआउट. कम ऑन डिझे. थँक्यू डिझे. खूप मोठं पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक जर का टिपून काढली तर सागर सांबरेला. थँक्यू सन्मानित आदरणीय निशांजी पाटील. निशांजी पाटील आपण सन्मानाने मंचावर यायचा. जर का सागर सांबरेनं विकेट हॅट्रिक टिपून काढली तर अक्षय दळवी आणि ऋषिकेशजी बोडके यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बक्षिसांची खैरात केली जातीये. सन्मानित आदरणीय निशांजी पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. मी सुभाष सांबरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. निशांजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची देणगी या कार्यक्रमाला आपण पाहतोय. त्यांचा उचित सन्मान मात्र होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सागर देसले सज्ज झालाय. मिस्टर कन्सिस्टंट एक संयमित खेळी करणारा फलंदाज. त्याच्यावर मात्र धुरा आहे. त्याला माहिती आहे काय चेंडू हाताळाय सागरने. खऱ्या अर्थाने दर्जेदार लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय सागर सांबरे. अशा प्रकारे चेंडू हाताळतोय की फलंदाजाला समजत नाहीये. परंतु सागर एका बाजूने सागर आणि सागर मधलं हे द्वंद्व बघायला मिळतंय. हे युद्ध बघायला मिळतंय. सागर सांबरेचा खेळ आम्ही कमी पाहिलाय परंतु सागर देसलेचा खेळ खूप कळलाय. खऱ्या अर्थाने यावेळी पंचांकडे अपील आहे आणि पंचांचा बोट सन्मानित पद्धतीने चालले आकाशाच्या दिशेने. म्हणजेच मितीय विकेट. सागर देसलेला परतावं लागेल माघारी. मोठा हादरा सागर देसले सारखा. एक जाल बिचाई आता सागर देसले सातत्याने सेन्सिबल क्रिकेट खेळायला गेला जेणेकरून बॅटची एज घेतली आणि चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळेल सागर देसले इज बॅक टू द डगआउट. कम ऑन डिझे. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. त्याचा मात्र प्रवास सुरू झालाय खऱ्या अर्थाने. त्याची खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा असेल. सागर सांबरेने बघायला गेले तर या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव हाताळलेत. मेडन षटक बघायला मिळेल का आपल्याला सागरकडनं या मेगा फायनल मधलं. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल सौरभ पवारला. मसरोळी संघाकडनं बिलॉंग करत असतो सातत्याने. जर का सागर सांबरेनं मेडन षटक हाताळलं तर यतीन भानुशाली यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी दर्जेदार चेंडू आहे. धाव मिळणार नाही. मेडन षटक. मेडन षटक मेगा फायनल मधला. टाया वाजवा सागर सांबरे करीता. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे सागरने आणि खूप महत्वाचं षटक आणि ते षटक मात्र सागरने मेडन हाताळले. सागरने हो करके दिखाया. खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजी करिता ज्या फलंदाजी करिता सागर सांबरे ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र सागरने या ठिकाणी करून दाखवली आहे. दुसरं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक निर्धाव हाताळणं म्हणजे खूप मोठी बाब असते. इथे मात्र आपण पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी सागरने केली आहे. धावपलकाला वेध लावलाय. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज जे धावपलक होतं 12 30 धावसंख्या 2 षटकांच्या खेळाखेरीज 12 नक्कीच 12 धावा फलकावर पा